एक ब्लड प्रेशर आहे, हायपरटेन्शन ज्याला म्हणतो आपण, अँड शुगर, एचबी. अच्छा, हा मग एचबी तुमचा किती आहे मला दाखवणार. सर सकट मी बघणार आहे, तिथे डॉक्टर एकटे एकटे बघणार आहे. पण आज असं आवाज येत नाही, आवाज येत नाही, येतो येतो. ठीक आहे, सर्वांनी काय करायचं आहे, 2 मिनिटांसाठी टाळ्या जोरात बांधायचे, फोटो बसून जोरात असं आणि तुमचा रेडनेस जो आहे त्याच्यावरून माझ्या लक्षात येईल की तुमचं एचबी किती आहे. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 1 जोरात अजून करत, अजून जोरात, अजून करत. संजय जे पतीला ताट असतं तेच असतं का तुम्हाला? काय उरलं सुरलं ते आमच्या ताटात असते, बाकी काही खाल्लं काही नाही. परंतु एचबी वाढवण्यासाठी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण ॲपल खातो, 1 ॲपल कीप्स अवे फ्रॉम डॉक्टर. 1 ॲपल रोज आपल्याला खायचं आहे. आता ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा किती असे असतात की ज्यांना हायपर टेन्शन आहे, जरा हात करा. हायपरच व्हायचं, काय होईल त्याला हायपरच. कसं आहे सांगून, तुम्ही तुमच्या स्वभावाचं ना तुमच्या शरीरावरती आपला परिणाम होत असतो. तुमचं माइंड शांत असेल तर तुमचं हार्ट शांत असतं. फुफ्फुसं पण छान श्वास घेतात सोडतात, येतात सोडतात. पण टेन्शनमध्ये आला तर दम्याचे पेशंटना बघितलं तुम्ही? दम्याचे पेशंट श्वास व्यवस्थित घेऊ शकत नाही. आणि आज करोनाच्या काळामध्ये बघतोय आपण, त्या मास्कमुळं पूर्वी आम्ही असा खुला मोकळा श्वास घेत होतो, तो पण आता नाही आहे. हां, कारण करोना आहे. आणि करोना म्हणजे काय? ॲक्च्युली हा आजार आला कशामुळे? स्वच्छता. सारखं म्हणतो ना आपण, हात धुतले पाहिजे. पूर्वी हात जेवढं धुत होतो का, एवढी स्वच्छता होती का? पण या करोनामुळे आपल्याला ही स्वच्छता शिकवली. तर आपल्या आरोग्यासाठी हेल्थ इज वेल्थ म्हणते, परंतु हे शरीर आपले किती अनमोल आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण या मी तुम्हाला जर 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले, एक अनाउन्समेंट आज केले असते ना इथे आपण, आरोग्य शिबिरासाठी जे येतील त्यांना 1000 रुपये दिले जातील. घरामध्ये आजची आजारी असली तरी उतरून तिला आणली असते आपल्याला. आज घरात काही 4 लोक आहेत, आज तुला पकडलं तर 5 होतात, 5000 रुपये मिळतील आपल्याला. पैशाला जेवढी आम्ही किंमत देतो, तेवढी आमच्या ह्या शहराला आम्ही कधी किंमत दिली नाही. शहराचं आरोग्य जपण्यासाठी अर्ली टू बेड अर्ली टू राईज, मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य धनसंपदा लाभे. रात्री किती वाजता झोपता? 10. व्हेरी गुड. 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4, या 6 तासामध्ये 3 सायकल, 2 तासाचे 3 सायकल आपला मेंदू पूर्ण करतो आणि छान आपल्याला सकाळी जाग येते. तुम्ही किती वाजता उठते मला माहिती नाही, 5 ला 6 ला सकाळी, पण 4 ला उठून पहा, 4 ला उठून बघा तुमच्या घरामध्ये कोण आलेला आहे. डायरेक्ट परमेश्वर आलेला असतो आणि तुम्हाला शक्ती देतो, ताकद देतो. 4:30 वेळ आहे त्याची यायची. मी तुम्हाला म्हणतं, मी तुमच्या घरी येणार आहे सकाळी 10000 रुपये घेऊन. किती वाजता? 4 वाजता. मग तुम्हाला झोप लागेल रात्रभर सारखं. हां, माहिती येणार. किती वाजले? 12. अजून 4 वाजले. किती वाजले? सारखं तुमचं घड्याळ लक्ष. परंतु आज परमात्मा स्वतः येऊन सांगतात, बच्चे सुबह 4 वाजून उठले उठकर याद करू, बस ठीक आहे. लवकर उठणे, नंतर जाऊ झोपायचं आणि नंतर 9 लाच उठायचं असं नाही करायचं. दवा असतो, आपल्याला घराचे कामं भरपूर असतात, झाडू पोछा आहे, धुणं भांडी आहे. पण हे करत असताना तुम्ही एकट्याच करता ना, का मदतीला कोण असते? आणि आहे मदतीला, ती शक्ती आहे आपल्याबरोबर. त्यामुळे तुम्ही असं समजू नका मी एकटीच करते सगळं काही. हां, तर त्या शक्तीला घेऊन जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आंघोळ झाल्यानंतर मग स्वयंपाकाला घालायचं.
काही महिला काय करतात, कोल्हापूर सोलापूर ते करायचं, तसं जेवण बनवायचं, त्याच घाण हाताने तसं सगळं चाललेलं असतं. किती अस्वच्छता, हायजीनसाठी चांगलं आहे का? तोंडात मिश्री असते, पाहुणार आहे, अहो मिश्री कसं तोंड आहे. स्वच्छ तोंडाने आपण वेलकम केलं पाहिजे त्यांचं. तर एक पहिली गोष्ट, कुणाला व्यसन, मला तर नाही वाटत की तुम्हाला कोणाला व्यसन असेल, पण काही महिलांना अगदी शिकलेल्या असल्या तरीसुद्धा मिश्री लावतात. शांत व्हायला पाहिजे उभयजी, असं नाही आहे. तर एक व्यसनमुक्त पण महिला, तणावमुक्त महिला आणि आरोग्यदायी महिला, हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेससाठी एक आहे आहार. आहारसुद्धा आपला स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि गरम गरम. गरम गरम भाकरी पतीच्या ताटात जाते, तुमच्या ताटात गरम भाकरी घ्या. काही सगळं साहित्य ठेवा, भांडी बिंडी सगळं नंतर करूया, पण गरम गरम खाऊया. त्याचा शरीरावरती खूप चांगला इफेक्ट आहे आरोग्यासाठी. ठीक आहे, फ्रूट्स खाता, नवरात्रीमध्ये फक्त खातो. नवरात्री सगळ्या वर्षाचं फ्रूट फळं खाऊन घेतो आपण. नवरा पण प्रेमानं आणून देत असतो घरामध्ये, खा गो बाई, खा गो बाई, उपवास आहे, खा गो बाई. नाही, फळं हे रोजची पाहिजेत आपल्या आहारामध्ये. समजा सकाळी आमच्या कसं असते शेड्यूल सांगते तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता करू. हां, 9 वाजता नाश्ता झाला तर 11 वाजता एक फळ खातो. कोणतं 11 साडे 11 कोणतंही फळ अवेलेबल आहे, चिकू असेल, पेरू असेल किंवा डाळिंब असेल, काही असेल ते, आणि नॅचरल खायचं. असं नाही त्याचा रस करून खायचं, रस नाही, नॅचरल डाळिंब नॅचरल खायचं, मोसंबी नॅचरल. त्याचा जो चोथा आहे तो पोटात गेला पाहिजे ना आपल्या. नाही नाही नाही, ते पिळून ते मिक्सरला लावून मग नाही, नॅचरल. जेवढं नॅचरल यूज करतो आपण खातो ना, तेवढं नॅचरल राहतो आपण. तर एक आहे मी सांगितलं पहिलं, लवकर फुटणे. दुसरा आहे आहार सात्विक, नॉनव्हेज वगैरे हे ते जेवढा आहारात बंद करा तेवढं चांगलं आहे. कारण ज्या घरामध्ये नॉनव्हेज शिजतं त्या घरामध्ये शांती नाही आहे. बकबकले रखरखलेले हाणामारी मारामारी टेन्शन क्रोध ईर्ष्या अहंकार जोरात असतो त्या घरामध्ये. बघा तुम्ही, ज्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत नाही त्या घरामध्ये कसं वातावरण आहे बघा. का? जसं अन्न आहे तसं मन आहे. तुम्ही फोडणीसुद्धा जर रागारागाने टाकाल की ते खाणारासुद्धा रागराग करतो की नाही बघा. त्याच्यामुळे आहारसुद्धा तुम्ही जेवढे सात्विक खाल तेवढं चांगलं आहे. भले तुम्हाला आवडत असेल, तुमची चॉईस आहे ती, त्याला काय आपण बोलू शकत नाही. चौथी गोष्ट आहे बाहेरचे पदार्थ खाणं बंद करायचं आहे आपल्याला. आपण काय म्हणतो नाही नाही किती घरातलं करायचं, तर बाहेर हॉटेलमध्ये खाऊ येते. मग हॉटेलचे पदार्थ चांगले असतात का? हायजिनिक असतं, स्वच्छ असतं. तो ते तेल कुठलं वापरणं त्याने माहिती आहे आपल्याला, किती घातलं त्याच्यामध्ये माहिती आहे का? मग अगदी पाणीपुरीसह आम्ही घरामध्ये सेंटरमध्ये बनवून खातो, सगळं खातो आम्ही. खूप लोकांना वाटतं की नाही हे संदेश आहेत काय खातात थोडा ठरवून, असं नाही आहे. आमचा आहार एकदा तुम्ही खाऊन बघा, या ब्रह्मा भोजनाला एक कधीतरी सेंटरला, आणि तुमच्याकडे ॲड्रेस नसेल तर घ्या, ब्रह्माकुमारी दासला विष्णू गल्ली आहे आपलं सेंटर, कधी या. आणि ते म्हणा तुम्ही बेंजी आम्ही जेवला खोट राहतो, नाहीतर अचानकच माझी तारामळ उडेल. तर भोजन ते सात्विक भोजन खाऊन बघा तुम्ही. माउंट आबूमध्ये आज 40,000 लोकांचं जेवण एका तासात बनतं. किती? 40,000 लोकांचं एका तासात. भले मशिनरीच आहे, मशीनच पोळ्या वगैरे लागते, आटा तयार करते, पोळे करते, लाकडून भाजून बाहेर काढते, मशीन आहे. पण आम्ही बघितलं हाताने जी पोळी छान बनते ती मशीन बी नाही, मशीन जाड जाड बनवतो पोळे. पण हा आहार जो आहे हा सात्विक आहार जेवढा तुम्ही खाल तेवढं सात्विक मन तुमचं बनत जाईल. ओके, आणि चौथी गोष्ट गाठ झोप. किती महिला अशा आहेत की गाठ झोप लागते, पडल्या पडल्या छान झोपते. मला वेगळी घोरायला सुरुवात करते तर आज जरा आज बक्षीस येऊ त्याला सोडत नाही आहे ना, पडल्या पडल्या झोप लागते ना. नाही अरे, मग आता तुम्ही 7 दिवसाचा कोर्स करत करता विद्यालयाचा, आपल्या 7 डेज कोर्स असतो तो केलाच पाहिजे तुम्ही, ज्यांना झोप लागत नाही. पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे, लगेच उठलं पण पाहिजे 4 वाजता पहाटे.
मग दुपारी मध्ये एक तासभर रेस्ट घ्या, कारण शरीर आहे, इंजिन आहे आपल्याकडे. तर या इंजिनला, या शरीराला चालवण्यासाठी एनर्जी जेवण, फूड, दूध आहे, दूधजन्य पदार्थ आहे, ते खाणं महत्त्वाचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे मेडिटेशन. जेवढं आपण मेडिटेशन करतो तेवढं आजार पण कमी होतात, कारण मेडिटेशन म्हणजे संयम, मेडिटेशन म्हणजे नियम, मर्यादा. तुम्ही मर्यादेमध्ये जेवढा आहार आहे तेवढा खाता तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. आज औषधं डबा भरून खातात माणसं, पण आम्ही जेवणच औषध म्हणून खातो, भोजनच औषध म्हणून खातो. आणि त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती. आणि शांतपणे जेवायचं, मोबाईल घेऊन नाही. आपलं कसं चाललेलं असते इकडे मोबाईल, मुलांना पण ही सवय लावायची घरामध्ये, मोबाईल घेतल्या जातात, जेवण नाही, जावे कुठं जेवायचे असेल तर जेव आठवतो ठेवतो मोबाईल सायकला. कारण या मोबाईलचे हार्मफुल इफेक्ट्स बॉडीवरती आता होते. मला तरी खूप वेळा असं जाणवतं, यूट्यूब चॅनल आहे ब्रह्मा कुमारी जाऊन मला छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी टाकत असेल त्याच्यावर, पण मध्ये मध्ये नाही ऑटोमॅटिक ते बघा काय आता न बोलता न काही करता याला सोडतो, याला कारण मोबाईल आहे. आत्ता वाटतंय आपल्याला खूप चांगलंय चांगलंय चांगलंय, परंतु तसं नाही. म्हणून आरोग्यासाठी मोबाईलपासून जेवढे दिवस दूर राहाल तेवढं तुम्ही आनंदी आणि खुश राहाल. पूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हता, आनंदी होतो आपण. आज ह्या मोबाईलमुळे हां चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, छान छान थोडा वापरा ना, तुम्हाला काही नाही असं नाही आहे. त्याचा इफेक्ट खूप चांगला पण आहे, पण साईड इफेक्ट पण भरपूर आहे. म्हणून भले तुम्हाला कुठलं व्यसन नाही आहे, पण मोबाईलचं असेल तर थोडं पती आलेला आहे मोबाईलवर बसलोय, जेवण वाढ दूध खावा की ठेवलं की तिथंच, माझा मोबाईलवर हे प्रोग्राम चालू आहे का नाही, वेळ द्या त्यांना आणि मोबाईल थोडा वेळ स्विच ऑफ करा. तर आरोग्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं, ब्लड प्रेशर कशामुळे वाढतं? आज करोनामुळे माणसं मेले नाही आहेत, भीती. ज्यांना हिस्ट्री आहे अगोदरची डायबेटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, हार्ट अटॅक, ज्यांना हिस्ट्री आहे ते गेलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं भय, भीती, मला तर नाही ना याला झालंय, मला तर नाही ना. आणि या भीतीमुळे सगळी आपल्या शरीरामध्ये यंत्रणा, निगेटिव्ह एनर्जीमुळे आज एवढं 2 वर्ष झाली किंवा आता आहे तिसरं हे चालू आहे करोनाचा काळ. तुम्ही म्हणाल काही तुम्हाला झालं की नाही, 100% झालं. आणि त्याचे रिझल्ट कधी कसं मला जाणवलं की सर्दी खोकला मला वर्षात नाही तर यायचं, आणि आता 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी बरं हे झालं, पण 5-6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जात ऑक्टोबरमध्ये मला इतकी दमछाक बसायला लागली, मला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली. 1-2 दिवस मी तसेच काढले. जर मला 3रा दिवस जर लागला असताना तर मी डेफिनेटली जाऊन ऑक्सिजन घेतला असतो, पण आज हा मोकळा ऑक्सिजन घेण्यासाठी आम्ही झाडपट काय करावं तोडायला लागलं ना. ऑक्सिजन फुकट कुठं मिळतोय आपल्याला सांगा, कुठली कुठली झाड आहे? पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, ज्या झाडाखाली आपल्याला ऑक्सिजन प्रॉपर मिळेल. आज आपल्याला आदरणीय अतिथी पण आलेले आहेत, वहिनी पण येतील, 2 मिनिटात पोचतील. गावांना आम्ही सविनय विनम्र अभिवादन करतो. आणि अजूनही असं नाही आहे वाटत आहे आवाज गेले म्हणून, आहे तसंच वाटतं मला, तरी ऑलवेज वाटतं. हॅलो, तर महाशिवरात्री आली की मला आवाज खूप आठवण येते, महाशिवरात्रीला आवाज येते आलेले. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो, तासगाव कवठे मंगळ तालुक्याच्या आमदार वहिनी साहेब आत्ता उपस्थित झालेले आहेत. तसेच सुप्रिया, डॉक्टर सुप्रिया नाईक आरारांची कन्या सुद्धा आपल्या मंचावर उपस्थित होत आहेत.